हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. माझं नाव आहे सचिंद्र चंपतराव मिलमिले. मी आज लेवल 1 कंडिशनिंग कोर्सचा फ्लेक्झिबिलिटी या विषयावर मी आज आपल्याला डेमो देत आहे. फ्लेक्झिबिलिटीमध्ये मी आज PNF स्ट्रेचिंगबद्दल मी तुम्हाला डेमो देणार आहे. आणि ते लेगवर पायाच्या जेवढ्या स्ट्रेचिंग आहे, 3 मिनिटाचा व्हिडिओ करायचा असल्यामुळे मी फक्त पायाचे 4 स्ट्रेचिंगचा आज मी तुम्हाला डेमो देत आहे. PNF स्ट्रेचिंग म्हणजे प्रॉप्रिओसेप्टिव न्यूरोमस्क्युलर फॅसिलिटेशन. हे तुम्हाला स्ट्रेचिंग करताना कूलडाऊनमध्ये हे स्ट्रेचिंग करायचं आहे. आणि कूलडाऊनमध्ये का करणे आवश्यक आहे, कारण तुम्ही आपण खेळता दमता त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिड हे जमा होतं, वेस्ट प्रोडक्ट जमा होतं. आणि ते जर रिमूव्ह नाही केलं तर तुम्हाला सकाळी पुन्हा येऊन तुमच्या मसलमध्ये टाईटनेस येतो आणि तुमचे पुन्हा खेळायला सुरुवात केल्यास इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्याच्यामुळे मी आता तुम्हाला लेगचं स्ट्रेचिंग, PNF स्ट्रेचिंग कसं करायचं ते सांगतो. पहिले प्रिकॉशन काय घ्यायचं आहे, स्ट्रेचिंग करताना तुम्हाला बोथ साईडनी सारखं स्ट्रेचिंग करायचं आहे. हे 10 वेळा तुम्ही 10 काउंट किंवा 20 काउंटमध्ये जर केलं तर 20 काउंट दुसऱ्या पायाने करायचं आहे. एक आणि दोन्ही एक्सरसाइज जे स्ट्रेचिंग आहे सारखं झालं पाहिजे आणि त्याला पेन झाला नाही पाहिजे स्ट्रेचिंग करताना. आणि जो पार्टनर आहे त्याच्याशी कम्युनिकेशन झालं पाहिजे. आणि सर्वात शेवटी म्हणजे त्याला स्ट्रेचिंग करताना पेन झाला, स्ट्रेच करायचा आहे पण पेन झाला नाही पाहिजे. आता आपण पहिले गॅस्ट्रोस्मिनियस म्हणजे काफ मसल याचं स्ट्रेचिंग कसं करायचं याचा मी डेमो देत आहे. पहिले गॅस्ट्रोस्मिनियसचं स्ट्रेचिंग, पायाला हातात घ्यायचं आहे, पायासमोर तुमचा कुठला स्ट्रॉंग हँड आहे त्याने तुम्हाला हळूहळू दाबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, ठीक आहे, 5. त्याच्यासोबत कम्युनिकेशन करायचं आहे, 8, 9, 10. याप्रमाणे एक पाय झाल्यावर पुन्हा 10 काउंटमध्ये दुसऱ्या पायाला करायचं. पुन्हा रेडी स्टार्ट, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता याच्यानंतर आपल्याला करायचं आहे पायाची मागची मसल, हॅमस्ट्रिंग मसल. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रेचिंग करायचं आहे. पहिले बसताना पाय क्रॉस ठेवायचा आहे, या पायाला सरळ करायचा आहे आणि हळूहळू पाय मागे लोटायचा आहे, त्याच्याशी कम्युनिकेशन करायचं आहे. ठीक आहे, येऊ देऊ. ओके स्टॉप. आता पार्टनरनी स्टॉप म्हटलेला आहे, त्याला थांबून तिथे होल्ड करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यामुळे तुमची मागची पायाची हॅमस्ट्रिंग मसल ही स्ट्रेच केल्या जाते. आता त्याचप्रमाणे दुसरा पाय. आता हा पाय घेतला, पुन्हा बसताना पाय क्रॉस आला पाहिजे, बसण्याची पोझिशन पाहून घ्या आणि पुन्हा हाताने न्यायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, स्टॉप. आता पार्टनरने स्टॉप म्हटला आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. याला होल्ड करून ठेवायचं आहे. याला मसल तुम्ही याला ताण जास्ती द्यायचा नाही, मसल टियर झाली नाही पाहिजे आणि याचं दुखलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे याला इंजुरी होण्याचे चान्सेस जास्ती आहे. त्याच्या याच्यावर कमांडवर चालायचा. आता पायाची जी मसल आहे, थायची मसल, याला म्हणतात कॉड्रिसेप. आता आपण इथं स्ट्रेच करणं आहे, पायाला बेंड फोल्ड केला आहे, टोला पकडला आहे आणि नीला खालून पकडलं, हळूहळू न्यायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आता दुसरा पाय फक्त पकडताना या पोझिशन बरोबर पाहिजे आणि सरळ रेषेत तुम्हाला न्यायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता नेक्स्ट आहे बस समोर ग्रोईंग मसल किंवा तुमची अडक्टर जी मसल आहे त्याला हे करायचं. दोन्ही हात दोन्ही पायाला बॉडी पाच सरळ ठेव, समोर हात पकड, त्याला स्ट्रेच करायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आता याच्यानंतर आपण एक विचार पडतो एका, याला आपण आता इनर थाय याला स्ट्रेच करतो आहे. पायाला सरळ पकडायचं, हळू पायाने दाबायचं आहे, इकडे हाताने पकडायचं आणि हळूहळू वर न्यायचं. न्यू
न्यू न्यू स्टॉप स्टॉप 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दूसरा इकड़ फिरा जाए पुनः तसच अपने इनर था अपना स्ट्रेच कराए रेडी ओके 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 स्टॉप 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलैक्स ओके स्ट्रेचिंग कराए आज अपन फक्त लेगच अपन पार्टनर स्ट्रेचिंग के लिए त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण जर्की मूवमेंट केलेलं आहे होल्डिंग एक्सरसाइज आहे या स्ट्रेचिंग आहे या प्रकारे आपलं फ्लेक्सिबिलिटीसाठी PNF स्ट्रेचिंग झालं पाहिजे थँक्यू व्हेरी मच